कुछ खास खबर देखते हैं। हरिनाम से गुंजी मासल नगरी भंडारा जिले में आजकल धार्मिक माहौल बना हुआ है। जिले के हर एक गांव में राष्ट्र संत गुरु जी महाराज के विचारों से प्रेरित होकर भगवत सप्ताह का आयोजन किया जा रहा है। जिले के ग्राम मासल में श्रीमद ग्राम गीता भगवत सप्ताह का आयोजन किया गया था। हरिभक्त परायण श्री गजानंद सुधकर महाराज के प्रवचन का लाभ श्रद्धालुओं को मिला। सप्ताह के आखिरी दिन जिला परिषद सदस्य प्रदीप बुराड़े, शुद्ध मंता नंदगवनी, सरपंच सौ सविता लेते के मुख्य उपस्थिति में समारोपीय कार्यक्रम लिया गया। इस अवसर पर 10,000 से भी ज्यादा लोगों ने महाप्रसाद के रूप में भोजन का आनंद लिया।
देवाच्या सानिध्यामध्ये असतो, त्यांच्या अमृततुल्य वाणीचा आपण आस्वाद घेत राहतो आहे. आणि जे जे गीताचार्याकडून भागवतचार्याकडून जे आपल्याला मार्गदर्शन मिळतो ते कुठं ना कुठं आपल्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवणारा असतो असं मला वाटतं. निश्चितच सकाळपासून सायंकाळपर्यंत दिवसभर आपली आपली दिनचर्या बनवते. या दिनचर्यामध्ये आपण केवळ केवळ नामस्मरण भगवंताचा करत असतोय आणि भगवंताचं नामस्मरण करत असल्या तर निश्चित माणूस सुखाकडं त्याचा मार्गभ्रमण होतो आहे. एक सुखी जीवन जगण्याकडं त्याचं मार्गभ्रमण होतो आहे. कारण दिवसभरामध्ये आपण सकाळची सुरुवात जर आपण नामस्मरणाने केली, भगवंताच्या नावाने जर केली, तर मला वाटतं संपूर्ण दिवस त्याचा आनंदामध्ये येतो आहे. त्याने जे जे योजना आखली दिवसभराची ती योजना सुद्धा साकार करण्याचा एक महत्व प्रयास त्या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून सर्वांनी मला माहिती आहे की मी रोज ज्या रस्त्यावर जात असताना म्हणाल आपण ज्यावेळेस प्रवचन करत होते त्यावेळेस फक्त समोर प्रवचन ऐकणारे जी संख्या होती ती संख्या फार कमी दिसली. कदाचित कारण कसं असतं की जेवढे आपली जास्त संख्या असेल तेवढंच चांगला जोशाने आणि जोराने आणि मनाने या खुर्चीवरून तिथं प्रबोधन केला जातो आहे. पण समोर बसलेल्याची संख्या फार कमी दिसली 7 दिवसामध्ये असं होता कामा नये. कारण आपल्याला मोठे एक महान व्यक्ती या ठिकाणी आपल्याला प्रमोशन करतात, त्यांचं अमृततुल्य वाढवून आपल्याला जे काही विचार ऐकायची संधी मिळते ते विचार नक्कीच आपण ऐकलो पाहिजे. कारण हे विचार आपल्यासोबतच आपल्यासोबत आपल्या परिवारासोबत आपल्या भावी पिढीला सुद्धा एक उत्कृष्ट मार्ग उत्तम मार्ग त्या ठिकाणी देणारा असतो. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस असं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होत असते या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी हिरिरीनं आपण सहभाग घेतला पाहिजे. आणि संत महात्माने जे आपल्याला चांगला विचार दिलेला आहे या चांगला विचार आपण या ठिकाणी ऐकून घेतला पाहिजे. एक शेवटचं मी दोन वाक्य बोलेल आणि आपल्या या वारीला विराम देणार आहे की फक्त एक जे जे गोष्टी महाराजांनी आपल्याला या साधी साबत सांगितलं आपण त्या वाणीकडं त्या विचाराकडं फक्त एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण तो विचार ऐकावं, विचार आपण मनी घ्यावं आणि त्या विचारानुसार कार्य करावं. कारण जो माणूस सकारात्मक विचाराने पुढे जातो आहे तो माणूस जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो आहे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये आपण नकारात्मक विचार केला तर आपण सकारात्मक कडे विचार करू शकणार नाही, आपल्याला कधी निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये घेऊन येईल. म्हणून नकारात्मक विचार न ठेवता आपण जर सकारात्मक विचारांना जर आपण पुढं पाऊल वाटा टाकली तर मला वाटतं अशा कार्यक्रमाचा नक्कीच संपत्तीनं आयोजन केल्याचा आनंद आपण सगळ्यांना मिळेल. म्हणून आपल्याला विनंती आहे, खडकडीशी विनंती आहे की या भागवत सप्ताहाच्या माध्यमातून आपण ग्रामगीता या ठिकाणी ऐकली. मला आनंद आहे की ग्रामगीतेच्या माध्यमातून आपण 6-7 दिवस आपण मोठ्या पद्धतीनं सकाळी घरा खुर्ची रांगोळी सडा सर्व सगळ्या गोष्टी केल्या ही निरंतर कायम राहायला पाहिजे. तरच पुढच्या भागवतपर्यंत ही जर आपण असं निरंतर आपण जर ठेवली तर मला असं वाटतं की आपला गाव सुंदर आणि स्वच्छ राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि गावाला सुंदर आणि स्वच्छ जर ठेवायचं असेल तर एकमेकांची सहकार्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून ते एकमेकांच्या नितांत गरजेची कल्पना ठेवून आवश्यकता ठेवून आपण समोर यावं आणि केवळ गाव विकासासाठी सकारात्मक विचार ठेवून आपण MNS News Live की खबर देखने के लिए MNS हिंदी ऐप प्ले स्टोर से आज डाउनलोड करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें. तब तक के लिए धन्यवाद.